तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य तृप्ती मुळीक यांनी केलं आणि सोशल मीडियावर त्यांचं आता या निमित्तानं भरपूर कौतुक होत आहे. पाहूयात यावरचा आमचा हा खास रिपोर्ट. महिला चालकानं केलं दादांच्या गाडीचं सारथ्य. तृप्ती मुळीक यांचं सर्वत्र कौतुक. सोशल मीडियावरून सुद्धा कौतुकाचा वर्षा. महिला कशातच मागे नाहीत हे त्रिवार सत्य आणि तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाच्या रूपाने याचं आणखी एक उदाहरण पुढे आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांच्या गाडीचं सारथ्य तृप्ती मुळीक यांनी केलं. याची दृश्य न्यूज चॅनल्सवर झळकताच तृप्तीताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या. VIP सिक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स त्यांनी नुकताच पूर्ण केला. तर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा कार्यक्रम सिंधुदुर्ग येथे होता. तर त्या संदर्भात जी डीव्ही कार VIP साठी असते त्याच्यावरती माझी ड्युटी आज नेमण्यात आलेली होती. त्यासाठी मी VIP सिक्युरिटी चालकचा कोर्स 23 तारखेलाच पूर्ण केला होता. गेले दहा वर्ष झालं मी पोलीस खात्यात कार्यरत आहे आणि त्यातील 2 वर्ष झालं मी मोटर परिवहन विभाग सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे. राज्यातील मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केल्याचं हे पहिलंच उदाहरण. सोशल मीडियावर सुद्धा मुळीक यांचं चांगलंच कौतुक होत. इतर ड्युट्या मी इतर वेळी केल्याही होत्या पण ही VIP साठी जी डीव्ही कार आहे याच्यावरती माझी आज ही पहिलीच ड्युटी होती. तर या संदर्भात माननीय अजितदादा पवार यांनी तसेच बंटी पाटील सर यांनी माझं कौतुकही केलं. तर एकंदरीत या संदर्भात सर्वत्र माझं कौतुक होत आहे त्यासाठी मी सगळ्यांची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. काही जण म्हणतील अजितदादांच्या गाडीचं सारथ्य महिलेनं केलं तर त्यात काय एवढं, महिला तर अशाही गाडी चालवतातच. पण वास्तव हे की या जगात जबाबदारी आणि अधिकार असलेली अनेक पदं महिलांना तीव्र संघर्षांतीच मिळाली आहेत. समाजाकडून झालेली उपेक्षा, व्यवस्था आणि यंत्रणांनी उभे केलेले अडथळे आणि एकदा प्रवेश मिळाल्यावर अपेक्षांचं ओझ, हे सर्व अडथळे पार करून महिलांनी स्वतःला सिद्ध केलं, आजही करतायत. आणि म्हणूनच तृप्ती मुळीक यांची ही बातमी म्हणजे महिलांच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच ठरते यात शंका नाही. अनंत पाताडे सह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, सिंधुदुर्ग.